आता आजची टीप अशी आहे की खाणाऱ्या लोकांसाठी आहे आणि खाणं बनवणाऱ्या लोकांसाठी आहे, अशी की आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करता करता कधीतरी एखाद्या गोष्टीत कमी जास्त होतो, मीठ कमी पडतं, जास्त होतं, जे काही असेल. खाणाऱ्यांनी मात्र त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की समजा मीठ कमी असेल भाजीत किंवा काही असेल तर एकतर ती आपलीशी करून घ्यायची, पण लगेच तोंडावर जो बनवतो जेवण त्याला लगेच सगळ्यांसमोर त्याचा पाण उतारा करू नका. त्याला शांतपणे बाजूला नंतर घेऊन की थोडासा नमक चल जात होता, थोडं मीठ टाकलं असतं तर बरं वाटलं असतं, अजून छान असं अशा टाईपनी समजवा. कारण तो खूप मेहनतीने सगळं केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, हा जो मोबाईल आहे ना, मोबाईल नाही माझ्याकडे, मोबाईल घेऊन तुम्ही जेवत असता तर मोबाईल घेऊन कधीही जेवू नका. मोबाईल हा सवतीचं काम करतो, सवत कशी असते तसं काम करतो. बघा की तुम्हाला जी स्त्री घरातली स्वयंपाक करून कष्ट करून तुम्हाला वाढत असते तिला तुम्ही तिच्याकडे जेवणाकडे लक्षही न देता मोबाईलमध्ये बसून जेवत असता, ते जेवण अंगी लागेल का? नाही लागणार. त्याच्यामुळे मोबाईल दूर ठेवा, जेवा, जेवताना जास्त बोलू नका आणि जेवण झाल्यानंतर वारेमाप तारीफ करायला पण विसरू नका.